नमस्कार. श्री भगवान परशुराम जयंतीनिमित्त परशुराम चौक काबरानगर येथे त्यांच्या प्रतिमेस अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नांदेडच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी, आमदार बालाजीराव कल्याणकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे नेते निखिल लातूरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे, शिवसेना उबाटाचे मुकुंद जवळगावकर, भाजपा श्रद्धा चव्हाण, अनिल डोईपुडे, जिल्हाध्यक्ष विजय जोशी, अशोक मांडवेकर, प्लोप कुलकर्णी, प्रीती वडवळकर, मनीषा कुंसावळीकर, अपर्णा मोकाटे, भाग्यश्री कुलकर्णी, प्रणिता कुलकर्णी, सुनंदा पाटे व इतर अनेक जण उपस्थित होते. त्याचबरोबर सायंकाळी श्री भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त काबरानगर येथील मोरचौक येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नांदेडच्या वतीने पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांचे प्रवचन आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनाला समाजातील सर्व समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. यावेळी श्री खंडू गुरुजी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष निखिल लातूरकर, भालचंद्र मसलेकर, विजय जोशी, सौसंजीवनी देशपांडे, अनिल डोईपुडे यांच्यासह इतर अनेक जण उपस्थित होते. काल दिवसभर नांदेड शहरामध्ये भगवान परशुराम जयंती अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. भगवंताचे जे काही विशिष्ट अवतार झालेले आहे त्याच्यामध्ये सहा प्रकार आहे. तर भगवंताचा हा सहावा अवतार आहे, बरोबर. आणि या सहाव्या अवताराचं प्राकट्य अवतरित केव्हा झाले तर ते आजच्या दिवशी झाले. तर ज्या वेळेला आपण भगवान परशुरामांच्या चरित्राचा विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की परम मातृभक्त पितृभक्त आणि त्याचप्रमाणे गुरुभक्त असलेले हे भगवान परशुराम की ज्यांनी या सृष्टीचं चलनवलन उत्तम रीतीने व्हावं या निमित्ताने म्हणून सहस्रार्जुनसारख्याचा वध केला आणि त्याच्याचबरोबर जे उन्मत्त झालेले जेवढे क्षत्रिय होते या समस्त सगळ्या क्षत्रिय राजांचा निपात केला. पण हे सगळं करत असताना मात्र हे कोणतंही कार्य स्वार्थापोटी न होता केवळ जगाच्या कल्याणासाठी म्हणून त्यांनी हे सगळं कार्य केलं. आणि अशा पद्धतीचा भगवंताचा एक दिव्य अवतार की ज्याच्यामध्ये ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज दोघांचंही एकत्रीकरण आहे. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपी शरादपी अशा पद्धतीने म्हटलं जातं की ज्यांच्या एकाच अवतारामध्ये जे ब्रह्मतेजानी देखील परिपूर्ण आहे, क्षात्रतेजानी देखील परिपूर्ण आहे. आणि अशा पद्धतीने या संपूर्ण पृथ्वीचे मालक झाल्यानंतर ही संपूर्ण पृथ्वी त्यांनी ब्राह्मणाला दान देऊन दिली आणि स्वतः महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. आज जे आपल्याला महाराष्ट्राचं वैभव कोकणाच्या निमित्ताने पाहायला मिळतं आहे हे कोकण जर कोणी निर्माण केलं असेल तर ते भगवान परशुरामांनी केलं. समुद्राला मागे हटवलं आणि ती जी भूमी तयार झाली ज्याला आज आपण कोकण असं म्हणतो त्याच्यामुळे एवढी दिव्य भूमी जी आहे ती भगवान परशुरामांनी निर्माण केलेली आहे. तर या भगवान परशुरामांचं आपण स्मरण का करावं तर आज जगामध्ये जी काही परिस्थिती आहे तर त्याला तुमचं ब्राह्मण्य देखील टिकलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे हातात शस्त्र धरून तुम्हाला तुमचं स्वतःचं संरक्षण देखील करता आलं पाहिजे. कारण ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला कोणी धावून येत नाही, त्यावेळेला तुम्ही स्वतः सक्षम असले पाहिजे हेच आपल्याला भगवान परशुरामांची शिकवण आहे असं आपण समजलं पाहिजे. आणि या नांदेड नगरीमध्ये आमचे परमस्नेही असणारे आदरणीय निखिलजी लातूरकर यांनी अतिशय उत्तम रीतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आपल्याला कल्पना असेल आज सकाळीच या चौकाचं भगवान परशुराम चौक नावाने आपण नामकरण या ठिकाणी केलं आणि आत्ता संध्याकाळी आपल्याला याच विषय